नमस्कार मित्रांनो, नेटबीटच्या या सोशल मीडिया टिप्स ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत फेसबुकमधील एका अतिशय महत्त्वाच्या सेटिंगबद्दल, जी कदाचित आपल्या सर्वांना फार उपयोगी ठरेल. फेसबुकमध्ये आपण लिहित असलेल्या पोस्ट फक्त आपल्याला हव्या त्याच मित्रमैत्रिणींना कशा दिसाव्यात यासाठीची ही सेटिंग आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला फेसबुकमध्ये काही पोस्ट करावं असं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की अरे, या माझ्या मित्रांना या पोस्टबद्दल कळलेलं मला आवडणार नाही, किंवा या माझ्या मित्रांना या पोस्टबद्दल कळू नये असं आपल्याला वाटतं. तर अशा वेळेला ही सेटिंग करून आपण फक्त ज्या मित्रमैत्रिणींना ही पोस्ट दिसावी असं वाटतंय त्यांनाच ती दाखवू शकतो, इतरांना मात्र ती पोस्ट कधीच दिसणार नाही. ही अतिशय महत्त्वाची आणि उपयोगी सेटिंग आहे. ही सेटिंग करण्याची काय आवश्यकता हे मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगतो. समजा तुम्हाला एखादा छंद आहे, जसे की चित्रकलेचा छंद आहे, आणि मग तुम्ही चित्रकला शिकण्यासाठी क्लास लावलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही फेसबुकवर पोस्ट करणार आहात. परंतु तुम्ही हा जो क्लास लावलेला आहे किंवा तुम्हाला चित्रकलेची आवड आहे, हे या सगळ्या गोष्टी आपल्या ऑफिसमधील मित्रांना किंवा ऑफिसमधील लोकांना कळू नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर फेसबुकमध्ये हे पोस्ट करत असताना आपण ऑफिसमधील मित्रांना ही पोस्ट दिसू नये अशी सेटिंग करू शकतो. चला तर मग ही सेटिंग कशी करायची ते बघूया आपण आपल्या फेसबुक प्रोफाईलमध्ये जाऊन. हे पहा मित्रांनो, इथे मी माझ्या फेसबुक प्रोफाईलमध्ये आहे आणि इथे आता मी नवीन पोस्ट लिहित आहे. समजा ही मी एक पोस्ट लिहिली आणि ही पोस्ट लिहिल्यानंतर ती किती लोकांना दिसावी किंवा कोणाकोणाला दिसावी हे ठरवण्यासाठी मला इथे बघा सेटिंग्स दिलेली आहे. पब्लिक इथे लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ जर अशी सेटिंग असतानाच, पब्लिक सेटिंग असताना जर मी पोस्ट केलं तर सर्वांना ही पोस्ट दिसू शकेल. तिथे मी क्लिक करतो, त्यानंतर बघा आपल्याला पब्लिक आहे, फ्रेंड्स आहे. जर फ्रेंड्सचा ऑप्शन निवडला तर ही फक्त आपल्या मित्रांना, म्हणजे आपल्या फेसबुक फ्रेंड्सना ही पोस्ट दिसेल. जे ज्या व्यक्ती आपले फ्रेंड्स नाही आहेत फेसबुकवर त्यांना ही पोस्ट दिसणार नाही. तिसरा ऑप्शन आहे ओनली मी, म्हणजे केवळ आपल्याला ही पोस्ट दिसेल. परंतु तुम्ही विचाराल फेसबुकमध्ये जर फक्त मला दिसणारी पोस्ट असेल तर मी ती का पोस्ट करावी मुळात. तर हा ओनली मी ऑप्शन तुम्हाला कदाचित नंतर कधीतरी वापरता येईल. एखादी पोस्ट तुम्ही पब्लिश केलेली आहे परंतु काही दिवसांनी तुम्हाला वाटलं की नाही, ही आता इतरांना दाखवणं उचित नाही आहे किंवा काही बदल झालेला असेल, काही चूक असेल त्याच्यामध्ये, तर त्यावेळेला तुम्ही त्याची सेटिंग परत जाऊन ओनली मी असं करू शकता. त्यानंतर आणखीन इथे मोर ऑप्शन्स देखील आहेत. बघा इथे मी क्लिक करतो, मोर ऑप्शन्समध्ये आपल्याला हा ऑप्शन मिळतो फ्रेंड्स एक्सेप्ट अक्वेंटन्सेस. तर यामध्ये बघा फ्रेंड्स म्हणजे आपले जे फेसबुक फ्रेंड्स आहेत आणि अक्वेंटन्सेस म्हणजे जे आपले ऑफिस कलिग्स किंवा इतर जे आहेत, जे आपले मित्र नाही आहेत परंतु आपण त्यांना ओळखतो अशा व्यक्ती. तर आपण फक्त मित्रांना दाखवू शकतो ही पोस्ट, ही सेटिंग आहे. परंतु मी जी तुम्हाला सेटिंग दाखवणार आहे ती इथे आहे कस्टममध्ये, अतिशय महत्त्वाची. आपण कस्टमवर क्लिक करूया आणि इथे बघा आपल्याला दोन ऑप्शन मिळतात, शेअर विथ आणि डोंट शेअर विथ, म्हणजे ही पोस्ट कोणाला दिसावी किंवा कोणाला दिसू नये हे या दोन्ही गोष्टी आपल्याला ठरवता येतात. इथे मी निवडतो, बघा इथे आपल्याला फ्रेंड्स किंवा फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स असे दोन ऑप्शन मिळतात. फ्रेंड्स म्हणजे आपले फेसबुकमधील मित्र किंवा फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स म्हणजे आपल्या फेसबुकमधील मित्रांचे मित्र. तर अशा सर्वांना ही पोस्ट दाखवता येईल. एवढंच नव्हे तर आपण इथे डायरेक्ट नाव देखील लिहू शकतो की पोस्ट कोणाला दिसावी. उदाहरणार्थ हे बघा इथे मी नाव लिहितो. अशा प्रकारे आपण ठरवू शकतो की ही पोस्ट कोणाला दिसावी. हे बघा आता ही पोस्ट फक्त या पाच व्यक्तींना दिसेल जर मी सेव्ह चेंजेस केले तर. त्याचप्रमाणे आपण ठरवू शकतो की ही पोस्ट कोणाला दिसू नये, त्याचं देखील आपण इथे नाव सांगू शकतो एक्झॅक्टली की पोस्ट कोणाला दिसू नये. उदाहरणार्थ बघा इथे मी काही नावं टाईप करतो आणि आता या सर्व व्यक्तींना ही पोस्ट दिसणार नाही आणि फक्त या व्यक्तींना ही पोस्ट दिसेल अशी मी सेटिंग करू शकतो. इथे मी सेव्ह चेंजेस करतो. त्यानंतर बघा इथे ही एक विंडो ओपन झालेली आहे. इथे आपल्याला फेसबुकने सांगितलेलं आहे की या व्यक्तींना ही, ज्या स्पेसिफिक व्यक्तींना आपण ही पोस्ट दाखवावी त्यासाठी निवडलं आहे, ते एकमेकांची नावं मात्र पाहू शकतात परंतु त्यांना कळणार नाही की कोण क्लोज फ्रेंड्स आहेत किंवा कोण अक्वेंटन्सेस आहेत, कोण रिस्ट्रिक्टेड आहेत असं. त्यांना फक्त नावं कळतील की पोस्ट कोणाकोणाबरोबर शेअर करण्यात आलेली आहे आणि हा बदल केवळ या पोस्ट पुरताच आहे. आपल्या इतर जुन्या किंवा भविष्यातील नव्या पोस्टमध्ये मात्र काही बदल झालेला नाही आहे. आणि बघा आता इथे पब्लिक जे होतं ते जाऊन कस्टम आलेलं आहे आणि त्या जागी तिथे मी माऊस नेताच इकडे आपल्याला कळलेलं आहे की यामध्ये कोणाकोणाला आपण सिलेक्ट केलेलं आहे.
ज्यांना पोस्ट दिसणार आहे आणि ज्यांना पोस्ट दिसणार नाही, म्हणजेच बघा इथे एक्सेप्ट देखील लिहिलेलं आहे, याचा अर्थ एक्सेप्ट पुढील जी नावं आहेत त्यांना ही पोस्ट दिसणार नाही आणि इतरांना मात्र ही पोस्ट दिसेल. आणि अशा प्रकारे पोस्ट लिहून मी त्या या पोस्ट या बटनावर क्लिक केलं तर आता आपल्याला पाहिजे त्या व्यक्तींपर्यंतच आपलं हे फेसबुक स्टेटस किंवा ही फेसबुक पोस्ट पोहोचेल. तेव्हा मित्रांनो, बऱ्याच पोस्ट अशा असतात की ज्या सगळ्या जगाला कळू नये अशी आपली इच्छा असते, अशा वेळेला या कस्टम सेटिंगचा वापर जरूर करा. धन्यवाद. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.